आहेत. पण आता आपण घेऊयात शेतीच्या संबंधित बातम्यांचा आढावा शेती 25 माध्यमातून. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना 2015 अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे 3 महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे 8.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली दिसून येत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून पीक विम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलगतीने करण्याचा प्रयत्न केलाय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल झेंडूची आवक 266 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,500 ते कमाल 2,000 रुपये दर मिळत आहे. हिंगोलीमध्ये हळदीची आवक 1,813 क्विंटल झाली असून त्यात किमान 12,200 ते कमाल 13,800 रुपये दर मिळत आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात सोयाबीन अग्रीमसाठी आधीच्या 52 नंतर आता आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन अग्रीम पीक विम्यासह मान्यता तर उर्वरित 13 मंडळांच्या बाबतीत अहवाल पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे बाजार समितीमध्ये केळीची आवक 65 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,400 ते कमाल 5,100 रुपये दर मिळत आहे. त्यात सरासरी दर 3,250 रुपये दर मिळतोय.